आपलं स्वागत। कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या समस्येत महामार्गावरील खड्डे आणखी भर टाकत आहेत। यासह आणखी बातम्यांचा आढावा घेऊयात फक्त आपलं विश्वमंदिर। कोरोना रुग्ण स्वॅब तपासणी संदर्भात रायगड जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी असून आता रायगडकरांना स्वॅब तपासणी हवाल्याकरिता प्रतीक्षेची गरज भासणार नाही। अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातच आता कोरोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे। याबाबतचा निर्णय आज शासनाने मंजूर केला आहे। जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यासाठी प्रयोगशाळा मंजुरीचे हे यश प्राप्त झाले आहे। या लॅबमुळे नागरिकांचे स्वॅब टेस्टिंग रिपोर्ट जिल्हा स्तरावरच वेळेत मिळण्यासाठी उपयोग होणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे एक आपल्याला आपलं जिथं जिल्हा रुग्णालय आहे अलिबागला तिथं लॅब असणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी काही दिवसांपूर्वी सन्माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांची मी त्या ठिकाणी भेट घेतली। काल सन्माननीय मुख्य सचिवांची पण भेट घेतली। सगळ्या लोकप्रतिनिधींची पण सर्व नागरिकांची पण एक आग्रह होता, विनंती होती की आपल्याकडे एक लॅब असली पाहिजे। जिल्हा नियोजन अंतर्गत आणि वेगवेगळ्या CSR फंडमधून आपण ती लॅब उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त म्हणजे लवकरात लवकर कमी काळामध्ये ही लॅब तयार करून घेण्याचा आपला निश्चितपणाने प्रयत्न राहील। जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही गेला कमी होत नाहीये। त्यातच आज पेणमध्ये एकाच दिवशी तब्बल 57 रुग्णांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे। तसेच खालापूर 38, अलिबाग 30, रोहा 20, उरण 18, कर्जत 14 तर महाडमध्ये 10 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। आज जिल्ह्यात एकूण 430 रुग्णांची नोंद झाली असून 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 218 रुग्ण बरे झाले आहेत। अलिबागमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे। महसूल प्रशासन, पोलीस आणि अलिबाग नगरपालिका यांच्या माध्यमातून ही कारवाई गेले 3 दिवसापासून सुरू करण्यात आली आहे। तहसीलदार सचिन शेजाळे आणि पोलीस निरीक्षक केडी कोल्हे यांनी शहरातील बाजारपेठेतही विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले। अलिबाग तालुक्यात 9 जुलैपर्यंत 282 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत। दररोज तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे। कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे व मास्क लावण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे, मात्र तरीही काही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले। अशा नागरिकांवर बुधवार 8 जुलैपासून अलिबाग शहरात महसूल प्रशासन, पोलीस आणि नगरपालिकेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे। महाड तालुक्यात आज कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहेत। त्यातील एका व्यापाऱ्याचा आज घरीच मृत्यू झाला आहे, त्यामुळे तालुक्यातील मृतांचा एकूण आकडा 9 झाला आहे। कोरोनाने मृत्यू झालेल्या या व्यापाऱ्याचा स्वॅब 2 दिवसांपूर्वी तपासणीसाठी पाठविण्यात आला होता, तसेच त्याच्यावर घरीच उपचार सुरू होते। काल रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला। दुर्दैवाने आज सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला। याखेरीज नवे नगर, काकरतळे व MIDC येथील प्रत्येकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर वरंध 4, बिरवाडी 2 अशा 9 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। या सर्व रुग्णांवर महाड ग्रामीण रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। महाड विनेरे रस्त्यावरील कुर्ला घाटात त्याच ठिकाणी पुन्हा डोंगराचा काही भाग रस्त्यावर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे। 3 दिवसापूर्वी याच ठिकाणी दरड कोसळली होती। आज सकाळपासून रस्त्यावर आलेली माती काढण्याचे काम सुरू होते। डोंगराचा बराच मोठा भाग रस्त्यावर आल्याने खेडकडे व मुंबईकडे जाणारी वाहतूक आज बंद होती। याच ठिकाणी दरवर्षी दरडीचा भाग कोसळत असला तरी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत नाही। गेल्या काही दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी असलेला तुळशी खिंड हा पर्यायी मार्ग रत्नागिरी प्रशासनाने लॉकडाऊनच्या निमित्ताने बंद केला होता। रस्त्यावर मोठी दगड टाकून हा रस्ता बंद केला होता। दरड कोसळल्याने कशेडी घाट बंद झाल्याने या मार्गाचा पर्यायी वापर करता आला असता, परंतु चुकीच्या पद्धतीने तुळशी खिंड मार्ग बंद केल्याने या मार्गाचा वापर होऊ शकला नाही।
22 तासानंतर कशेडी घाटावरील वाहतूक सुरू करण्यात पोलीस व महसूल प्रशासनाला यश आले आहे।